नमस्कार मंडळी, एक्सप्लोर विथ प्रदीप मारे तुमचं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, खूप दिवसांनी मी हा व्हिडिओ बनवत आहे माझ्या मुलासोबत. आज प्रदीपचा थोडासा मूड नव्हता, तो विचार केला आहे की मी या चॅनलवर आम्ही परत सुरुवात करावी आणि तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन एक्सप्लोर करून तुमच्यासोबत एक्सपिरियन्स शेअर करावा. तर आज आम्ही आलो आहोत थोरात बार्बीक्यू मिसळ. बार्बीक्यू हा मिसळ आणि बार्बीक्यू हे कॉम्बिनेशन जरा थोडं वेगळं वाटलं, म्हणून आम्ही विचार केला जरा आपण चला जाऊन बघूयात एक्झॅक्टली काय आहे. तुम्ही बघू शकता यांचं किचनसुद्धा आपल्याला दिसतं आहे, तर स्वच्छता चांगली आहे, प्लेस चांगलं आहे निगडीमध्ये, आणि यांच्यात खूप साऱ्या ब्रांचेसही आहे. आपण ते मॅनेजरकडूनच ऐकूयात. तर गेलो पण बघूयात मेनूकार्डमध्ये. मेनूकार्डमध्ये ह्यांच्याकडे अनलिमिटेड पावभाजी, अनलिमिटेड मिसळ, दॅट इज बार्बीक्यू मिसळ असे ऑप्शन्स आहेत. तर आम्ही बार्बीक्यू मिसळ ऑर्डर केली. लहान मुलांसाठी चार्जेस वेगळे आहेत. आता आलेले आहे मिसळ. तर मिसळ ही आपल्याला वेगवेगळ्या ऑप्शनसोबत शेअर केली जाते. तर काही काही ठिकाणी महाराष्ट्रात मिसळ हा सगळीकडे तसा फेमस असा आयटम आहे, पण काही काही ठिकाणी मिसळ पोह्यांबरोबर खाल्ली जाते, कधी मिसळ मटकीच्या भाजीबरोबर खाल्ली जाते, कोणी दहीबरोबर प्रेफर करतं, कोणी बटाट्याच्या भाजीबरोबर. तर असे त्यांनी खूप सारे ऑप्शन्स दिलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता. आता आम्हाला रस्स्याचे पण खूप सारे ऑप्शन आहेत आणि मी त्यांना रिक्वेस्ट केली, अरे आम्हाला हा पण आणून द्या कोळसा. तुम्ही बघू शकता त्यांनी आता कोळसा लावला आहे थोडासा त्याचा. कोल्हापुरी पुणेरी जैन आणि नाशिक, कोल्हापुरी पाहिजे पुणेरी चटपट आहे, बिना लसून खायचं आणि काळा मसाला. ओके, आणि हे वेगवेगळे आपले प्रकार आहेत ते दाखवतात. तर मंडळी, हा जो आहे हा आहे कोल्हापुरी मसाला. खूप स्पायसी आहे, तुम्हाला जर स्पायसी पाहिजे असतील तर ते आहे. काळ्या मसाल्यात बनवलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे आपला रेग्युलर मसाला जो पुणेरी आहे, जो आपण नेहमी खातो. त्याच्यानंतर हा जो मसाला आहे तो जैनवाला आहे आणि रेग्युलरी मसाला आहे. तुम्ही बघताय मस्त असा धूर निघतो आहे आणि प्रद्युमने तर खायला सुरू केलेलं आहे. प्रद्युम, याच्यात दोन तीन ऑप्शन आहे. कांदा लिंबू नेहमी वगैरे असते, कोणाला मटकी बरोबर आवडतं, कोणाला बटाट्याच्या भाजी बरोबर आवडतं. इथे पोहे आहेत, दही आहे, जसं आपण चार प्रकारचे रस्से आहेत. रस्से तुम्हाला जसं लागेल तसं घ्यायचं, अनलिमिटेड आहे. आणि मी प्रदीप आता एन्जॉय करणार आहे. प्रदीप, मंडळी आम्ही तर मिसळ खाल्ली, याच्यातला मला आहे ना पुणेरी मिसळचा ऑप्शन खूप आवडला. तुम्हाला कोणता ऑप्शन आवडला आहे आणि तुम्ही ट्राय केल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. मॅम, आपला तोरात हे ॲक्च्युली अनलिमिटेड मिसळचं एक थीम आहे आपली. त्याच्यामध्ये आपलं ॲक्च्युली स्लोगन आहे तोराटचं, मेक युअर ओन मिसळ. त्याच्यामध्ये ॲक्च्युली आम्ही, तुम्ही आता बघितलं असेल, चार टाईपचे रस्से देतो. तुम्ही तुमच्या टेस्टनुसार घेऊ शकता. त्या सगळे वेगवेगळे टेस्ट असतात, त्यामध्ये तुम्हाला जेवढं काही कॉम्प्लिमेंटरी दिलं जातं सर्व अनलिमिटेड असतं. आता इथं आपले या एरियामध्ये तरी क्लोजली तातवडेमध्ये, चिंचवडमध्ये यांचं मेन ब्रँच जे आहे ते नवले ब्रिजचं आहे. नवले ब्रिजला लागूनच जे ब्रँच आहे ते यांचं मेन आउटलेट आहे. बाकी यांच्या फ्रँचायझीज पुणेमध्ये आय थिंक सो अराउंड 30 फ्रँचायझीज आहेत. त्याच्या चार्जेस आपले 108 लागतात पर हेड आणि किड्स चार्जेस 80 लागतात. एवढ्यामध्ये तुम्हाला सर्व अनलिमिटेड दिले जाणार. टायमिंग आपला म्हणजे या हॉटेलचा सकाळी 9 स्टार्ट होतं, रात्री 11 पर्यंत असतं. बाकी थोड्या वेरी करतात टाईम, थोडं इकडे तिकडे असेल, पण मोस्टली सेमच आहे. चालेल, थँक्यू सो मच. मी सर छान होती आणि आम्हाला रस्सा पण हाच आवडला तिकडे होता.